मित्रांनो, तुझेचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका सुहानीला म्हणते, सुहानी प्लीज, तू असं काहीही करणार नाहीयेस. जेव्हा मी वैदहीला उडवलं तेव्हा मला तरी कुठे माहीत होतं की ती मल्हारची गर्लफ्रेंड होती ती वैदही होती. तेवढ्यातच स्वरा आता दार उघडते, तिला जोरात शिंक येते. आता तेथे आल्याबरोबर दोघीही एकदम शांत होतात. तेव्हा आता या दोघीही आश्चर्याने स्वराकडे पाहू लागतात. त्यांना वाटतं की स्वराने सर्व बोलणं ऐकलं. तेव्हा तुझं इथे काय काम आहे स्वरा, असं मोनिका आपले अश्रू पुसत विचारते. त्यावर ती स्वरा म्हणते, काही नाही, मी नंतर सांगते ते. तेव्हा आता ती जात असताना नंतर सुहानीला म्हणते, काकू तुम्ही बाहेर चला, कारण निरंजन मामा आणि मल्हार गुरुजी तुमची वाट पाहत आहेत. चहा आणि नाश्ता थंड होऊन जाईल. सुहानी आता ठीक आहे असं म्हणते आणि पुढे स्वराबरोबर जाते. तर मोनिका एकदम शांत होते आणि म्हणते, बापरे, वैदहीचा ॲक्सिडंट माझ्या हातूनच झाला, हे कसं झालं, मलाच माझं समजलं नाही. बाहेर सुहानी आता म्हणते, अगं स्वरा, तू पुढे जातेस का, कारण तुझी मोनिका काकू आहे ना ती मागेच राहिली असं वाटतंय. असं म्हणून सुहानी पुन्हा रूममध्ये येते. मोनिका एकदम शांत असते, ती शून्यात असते, त्याच गोष्टीचा, त्या ॲक्सिडेंटचा विचार करत असते. सुहानी आली ती गोष्टसुद्धा तिला समजत नाही, म्हणूनच ती आता म्हणते, मोनिका अगं तुझे हार्टबीट पल्स रेट मी चेक करत होते, अगं चालू आहेत की नाही. मला वाटलं तुला हे सत्य सांगितल्यानंतर तू जागच्या जागीच गेली की काय. तेव्हा मोनिका म्हणते, सुहानी अगं जरा गप्प बस. असं म्हणून ती आता सुहानीचा हात झटकते. त्यावर ती आता सुहानी जोराजोरात हसू लागते. त्यावेळी सुहानी जोराजोरात हसू लागते आणि म्हणते, बरं झालं मोनिका तुझे हार्टबीट चालू आहेत, अगं मला वाटलं या धक्क्याने तू गेली की काय. ते आता ती मोनिकाला ब्लॅकमेल करत म्हणते की, तुला असं वाटत असेल ना की मला हे सर्व कसं समजलं, अगं आजचा दिवस माझा आहे, माझं नशीब आता जोरावर आहे, असं समज. तू रागातच तेथून गेल्यानंतर मला पैसे देण्यासाठी नकार दिल्यानंतर मला कोण भेटलं माहिती आहे का, वैदहीची ती वहिनी. वहिनी ती इथे मुंबईमध्येच आहे, एका वेडिंग फंक्शनमध्ये काम करतीये, वेलकमचा जॉब करते असं वाटतंय. तिने मला तसं सांगितलं. मग मी तिला वैदहीबद्दल विचारलं तेव्हा वैदहीचा ॲक्सिडेंट झाला, त्यानंतर ती गेली. मी रोज तिचा फोटो उशाशी धरून तिचीच वाट पाहतीये. तिची मुलगी ती स्वरा, ती स्वराचा शोध मी घेतीये माझ्या परीने माझं काम झाल्यानंतर. असं आता त्या श्यामळकडून मी सर्व माहिती काढून घेतली आणि तिच्याकडून अजून एक गोष्ट समजली, ते म्हणजे माझ्याकडे हुकुमाचा एक्का आहे, तो सांगितल्यानंतर तुझी अशी वाट लागणार आहे ना मोनिका, तू तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही, असं आता सुहानी म्हणते. मोनिका म्हणते, तुला नक्की म्हणायचं आहे काय. तेव्हा आता मी तुला ब्लॅकमेल करते हे तर तुला माहीतच आहे. आज सुहानी पुढे म्हणू लागते, श्यामला देखील तुला माहीत असेल. मोनिका प्रचंड घाबरलेली असते. त्यानंतर सुहानी म्हणू लागते, मी तुला कॉल केला होता जेव्हा श्यामला भेटून गेली त्यानंतर, पण तू माझा कॉल म्हणजेच माझा फोन नंबर तू ब्लॉक करून ठेवला होता, त्यामुळे तुझ्याशी कॉन्टॅक्ट करता आला नाही. तेव्हा सांगणार होते वैदहीच्या वहिनीशी माझं बोलणं झालंय, मला घरी यावं लागलं ते फक्त तुझ्यामुळेच. असं म्हणून आता मी तुला ब्लॅकमेल करते, तुला तर माहीत असेल मी इथे येऊन आता मला खूप गोष्टी समजल्या आहेत, मी आजचा दिवस कधीही विसरू शकत नाही, असं सुहानी म्हणते. आणि आता तर तुला मला पैसे द्यावेच लागतील, सध्यापुरते 25 लाख रुपये ठीक आहे. तू मला आता 25 लाख देते म्हटल्यावर माझं खाणं नाही ना कॅन्सल करणार, कारण मला भूक लागली आहे, मी आता बाहेर जाते. असं म्हणून सुहानी आता स्वराजवळ येऊन बसते. दोघीही आता नाश्ता करत असतात. तेव्हा आता सुहानी लगेच स्वराला विचारू लागते, काय गं स्वरा, तू मुलगा बनून या घरात का राहत होतीस आणि मल्हार गुरुजींना तू काय म्हणतेस. त्यावरती मी मल्हार गुरुजींना बाबा म्हणते, कारण की पिहू आणि मी दोघीही बहिणीसारख्या राहतो. मग पिहूचे बाबा हे माझे बाबा झाले ना. तेवढ्यातच तेथे आता निरंजन मामा आणि मल्हार हे दोघेही येतात. मल्हारला आता सुहानीच्या या प्रश्नांचा खूप राग आलेला असतो. पुढे आता सुहानी स्वराला विचारते, अगं हे तर तुझे मानलेले बाबा झाले, पण तुझ्या खऱ्या बाबांचं काय. म्हणून ती आता स्वराला खूप प्रश्न विचारू लागते. त्यावेळी स्वरा म्हणते, माझे बाबा म्हणजे माझे मल्हार गुरुजीच आहे. तेव्हा सुहानी म्हणते, तू तर अनाथासारखी इथे येऊन राहिलीस आणि पिहूला बहीण मानलंस, पण काय तुझी खूप मजा आहे, कारण तू अनाथ असून या घरात ऐश करतेस आणि फुकटात खातेस. तेव्हा आता मल्हारला खूप राग येतो. तेव्हा तो चौताळूनच
सुहानीला म्हणतो, सुहानी मला तुझ्या तोंडून हे ऐकायचंच नाहीये. लहान मुलांना काय प्रश्न विचारते तुझं तुला तरी समजतं का? ती नाश्ता करतीये ना, तर मग तिला करू दे. लोकांच्या घरामध्ये घुसून त्यांना काही पण प्रश्न विचारायला तुला लाज वाटत नाही का? अजून तुझी जुनी सवय गेली नाही वाटतं लोकांच्या संसारामध्ये ढवळाढवळ करण्याची. असं म्हणून मल्हार आता तिच्यावर खूपच चिडतो आणि म्हणतो, कोण कुठे राहतं, कोण काय करतं याची तुला चौकशी करायची काहीही गरज नाही. हा आमचा इंटरनल मॅटर आहे, त्यामुळे तू यात पडूच नको. असं म्हणून तो सुहानीला चांगलंच झापतो. तेवढ्यातच तेथे आता मोनिका येते आणि ती आपली गेस्ट आहे ना, तिच्याबरोबर नीट वाग, तिला काही बोलू नकोस, असं आता मोनिका म्हणते. तेव्हा मल्हार म्हणतो, मला काही हौस नाही, तुझ्या गेस्टला गेस्ट सारखंच राहायला सांग, पाहुण्यासारखी आली ना पाहुण्यासारखी निघायला सांग. असं म्हणून तो आता मोनिकाला तिला जायला सांगतो आणि स्वराला घेऊन लगेच तेथून जातो. ती मोनिका म्हणते, काय गरज होती सुहानी तुला काही पण बोलायची? त्यावर ती सुहानी म्हणते, गप्प बस ग, मला माझा पास्ता अगोदर संपवू देत, कारण मला खूप भूक लागली आहे. त्यानंतर सुहानी आता म्हणते, मोनिका तू तर खूप लकी आहेस, विक्रम राजाध्यक्षांची तू मुलगी आहेस, त्याचबरोबर मल्हार सारखा नवरा, म्हणजे तो लाखोने कमवतो, अगं तुला कसलीच कमी नाही आहे, 25 लाख काय तू चुटकी सरशी देशील. असं म्हणून आता सुहानी मोनिकाला चांगलीच डिवसते. त्यानंतर सुहानी आता मोनिकाला म्हणते, माझ्याकडे एक खूप मोठा न्यूक्लिअर बॉम्ब आहे आणि जर तो मी फोडला ना, तर मग बघ काय होतं, ते सर्व काही फिनिश होईल. तेव्हा मोनिका जोरात तिचा हात पकडते आणि तिला बाजूला घेऊन येत म्हणते, सुहानी असा कसला न्यूक्लिअर बॉम्ब तुझ्याकडे आहे मला सांग बरं. तेवढ्यातच साहेबराव तेथे येतो आणि म्हणतो, 25 लाख रुपये? असं म्हणून तो आता सुहानीकडे पाहत राहतो. तेव्हा हे कोण आहे, कुणीही येतं आणि असं घरात घुसतं का, कुणाच्या पर्सनल आयुष्यामध्ये ढवळाढवळ करतं का? असं सुहानी आता मोनिकाला म्हणते. मोनिका म्हणते, ते मंजुळा नाही का, तिचे होणारे हे हजबंड आहेत साहेबराव भाऊजी. तेव्हा मोनिका, अगं तुमच्या घरच्यांचा प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का? कामतांच्या घरात कुणीही आलं तरी त्यांना डोक्यावर बसवतात आणि घरात गोळा करून ठेवतात. अगं ती स्वरा काय, हा साहेबराव काय, ती मंजुळा काय, मी पण तुझ्या घरी राहायला येऊ का? त्यावरती मोनिका जोरातच सुहानीवर ओरडते. तेव्हा तुझ्या पापांचा सर्व पाडा माझ्याकडे आहे, मी वाचला तर तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही, असं आता सुहानी म्हणते. तेव्हा मोनिका हसते आणि साहेबरावासमोर सुहानीला म्हणते, चल आतमध्ये. सुहानी म्हणते, माझे 25 लाख रुपये लवकरात लवकर द्यायचे. असं म्हणून आता सुहानी तेथून जाते. साहेबराव हसतो तर मोनिका म्हणते, आता तुमचं काय? तेव्हा साहेब राव आता मोनिकाला चांगलीच धमकी देतो आणि म्हणतो की लवकरात लवकर माझं आणि मंजुळाचं लग्न झालं पाहिजे, नाहीतर मी काय करतो ते पहा. असं म्हणून आता मोनिकाला तो कोंडीत पकडतो आणि म्हणतो, ती लहान मुलगी आहे ना, ती आमच्या लग्नामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करते, ती काय माझ्या डाव्या हाताची आहे, म्हणजे मी तिला असा खपवू शकतो. असं म्हणून तो आता स्वराला मारण्याची धमकी देतो. मोनिका जोरातच त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, असं काही करायचं नाही तुम्ही. तेव्हा साहेबराव आता पुन्हा एकदा धमकी देतो की मंजुळाचं आणि माझं लग्न लवकरात लवकर होऊ देत. त्यानंतर आता मोनिका मनातल्या मनात विचार करू लागते की मी तर पूर्णपणे फसली आहे, एकीकडे साहेबराव दुसरीकडे ती सुहानी, काय करावं कळत नाही. तेवढ्या त्या सुहानीच्या मोबाईलवरून तिला मेसेज येतो, 25 लाख रुपये लवकरात लवकर पाहिजेत. तेव्हा मोनिका आता अजूनच चिडते. तर इकडे साहेबराव हा नाश्ता करण्यासाठी आलेला असतो. मंजुळाने आता मेथीचे पराठे बनवलेले असतात. मंजुळा ते पराठे आता स्वराला वाढते आणि म्हणते की लवकर तू खाऊन घे, मी तुझ्यासाठी बनवलेत. तेव्हा ती स्वतः आता पराठे घेणार असते आणि खाणार असते. तेव्हा साहेबराव आता म्हणतो, एका ताटात जेवल्याने नवरा बायकोचं प्रेम वाढतं. आता साहेबराव लगेच मंजुळाला घास भरवतो. स्वरासमोर मंजुळा खाते देखील. स्वराला माहीत असतं हे सगळं मुद्दाम करतोय हा. त्यानंतर आता साहेबराव मंजुळाला सरबत पाजतो. तिला खूप राग आलेला असतो, पण नाईलाजाने ती सर्व काही करत असते. त्याचवेळी आता सगुणाचा फोन येतो. तेव्हा सगुणा म्हणते, मी आश्रमात जाण्याची 2 तिकिटे काढली आहे, मग तिकडे गेल्यावर पाहूयात त्या साहेबरावाबरोबर लग्न लावायचं की नाही. तेव्हा मंजुळा आता लगेच फोन कट करते. साहेबराव म्हणतो, मला सासूबाईंबरोबर बोलायचं होतं. तेव्हा मंजुळा विषय बदलत म्हणते की तर ते मेथीचे पराठे संपवा. असं म्हणून तो तिच्याकडे पाहत राहतो. त्यानंतर आता रियाज सुरू झाला हे साहेबरावाला समजतं, त्यामुळे तो मंजुळाकडे पाहत तेथून जातो. मनातल्या मनात मात्र स्वरा विचार करू लागते, मलाच काहीतरी करायला हवं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये साहेबरावाला कसं अडकवायचा हा प्लॅन स्वरा करते आणि सगुणाला फोन करून सांगते की आता मी मंजुळा आईला आश्रमात घेऊन येते. तेव्हा साहेबराव आता रूममध्ये जातो, मंजुळाच्या बॅगमध्ये काहीतरी शोधू लागतो. इकडे स्वरा म्हणते, गुरुजी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. असं म्हणून ती आता साहेबरावाच्या रूम
मध्ये त्याला घेऊन जाते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.